हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत दोन आंबाडा हेअरस्टाईल शेअर करणार आहे, म्हणजे की जुडा हेअरस्टाईल. तर ह्या आपण स्वतः करू शकतो, यासाठी आपल्याला कोणाच्याही हेल्पची गरज नाही आहे. आपण स्वतः आपली आपली करू शकतो ही हेअरस्टाईल. सो ह्या मी दोन हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या खूप सुंदर दिसतात साडीमध्ये किंवा तुम्ही कोणत्या लग्नामध्ये घालू शकता, कोणत्याही फंक्शनमध्ये घालू शकता. तर अशा या हेअरस्टाईल आहेत. तर चला बघूया की ह्या हेअरस्टाईल कशा प्रकारे करायच्या असतात ते. तर सर्वात पहिले तुम्ही तुमचे केस चांगल्या प्रकारे विंचरून घ्या. मी अगोदर विंचरून ठेवले होते आणि पुढे तुम्हाला हवी तशी तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये फ्रंट हेअरस्टाईल पण दाखवेल. तर मागे मी एक पोनीटेल बांधून घेईल आणि सगळ्या प्रकारे सगळे केस घेऊन चांगल्या प्रकारे एकदम टाईट रबरने आपण आपले जे हेअर आहे ते सिक्युअर करून घ्यायचे. तर इथे मी माझे हेअर चांगले बांधून घेतले, म्हणजे पोनीटेल एकदम चांगले बांधून घेतले आणि आपल्या केसामध्ये गुंता नाही राहिला पाहिजे. त्यामुळे जर काही एक्स्ट्रा तुम्हाला वाटत असेल की गुंता आहे वगैरे तर तुम्ही काढून घ्या, म्हणजे विंचरून घ्या चांगल्या प्रकारे केस. सो इथे मी पोनीटेल एकदम टाईट बांधली आहे आणि आता या जो मी पोनीटेल बांधली त्याची मी दोन पार्ट करेल आणि एक पार्ट मी पुढे घेऊन साईडला ठेवला आहे आणि जो एक पार्ट आहे तो हातात घेऊन त्याला आपल्याला ट्विस्ट करायचं आहे. सो पहिले मी जो आपण एक घेतला त्यातले दोन केले पार्ट आणि त्याच्यामध्ये मी आता ट्विस्ट करून घेईल एक एक पार्टला. सो काही अरे आपल्याला ट्विस्ट करायचं आहे. तुमची जी एक फिंगर असते ना त्याने तुम्ही जर अशी फिरवाल ना तर खूप छान ट्विस्ट होतो त्याला. तर इथे बऱ्यापैकी ट्विस्ट झाले. तर आपल्याला आता हे जे दो एका सेक्शनमधले आपण जे दोन सेक्शन केले ते एकमेकांमध्ये आता ट्विस्ट करायचे. तर हे बघा इथं काही अशा प्रकारे मी ट्विस्ट करून घेतलं आहे. पूर्ण जो एक सेक्शन घेतला होता त्याला पहिले सिंगल ट्विस्ट केलं, नंतर मग दोघांना एकमेकांमध्ये ट्विस्ट करून आता आपल्याला जी पोनीटेल आहे त्याच्या वरतून पूर्ण घ्यायचे. तर जो आपण ओपन म्हणजे केस ठेवलेत एक सेक्शन त्याच्या खालून घ्या आणि पूर्णपणे आता यू पिन लावून सिक्युअर करायची आहे. तर लास्टला जे म्हणजे शेवटचे आपले केस असतात ते थोडे पातळ असतात. सो मी ते दोन्हींचा एकच एक पॉईंट करून ट्विस्ट करून घेतले आणि आता यूपीनी सिक्युअर करून घेईल चांगल्या प्रकारे. ही हेअरस्टाईल व्हायला जास्ती 5 ते 7 मिनिटं लागतात आणि तुम्ही स्वतः करू शकता, तुम्हाला कोणाच्या हेल्पची गरज नाही लागत. मोस्ट ऑफ टाईम असं होतं की आपल्याला कोणाच्या लग्नात जायला किंवा काही आपल्याला स्वतः नाही जमत बॅक हेअरस्टाईल करायला, पण आपण ही करू शकतो. सो आता जो एक सेक्शन उरला आहे त्याचे मी दोन पार्ट करून घेईल आणि आता त्याला त्याचा एक पार्ट मी ट्विस्ट करून घेईल. तर इथे हा एक पार्ट पण ट्विस्ट करून झाला आणि त्याला मी एक पिन लावून सिक्युअर करून ठेवते की म्हणजे तो ट्विस्ट ओपन नको व्हायला म्हणून. आणि दुसरा जो पार्ट होईल त्याला मी आता ट्विस्ट करून घेईल. तर इथे दोन्ही पार्ट ट्विस्ट झाले आणि आता हे दोघं मी एकमेकांमध्ये ट्विस्ट करेल. तर जसं मी सांगितलं आपल्या एक फिंगरने ट्विस्ट करत करत तुम्ही ट्विस्ट करा, जेणेकरून ती जी आपली आंबाड्याची हेअर डिझाईन आहे ती खूप छान दिसेल जेवढं तुम्ही ट्विस्ट कराल त्या अकॉर्डिंग. सो इथे ट्विस्ट करत करत मी पूर्ण केसांना ट्विस्ट करून घेतले आणि जसं मी सांगितले तुम्ही स्वतः करू शकता, तुम्ही आरशामध्ये बघून करू शकता आणि मी पण तेच करत होती. आणि त्यानंतर आपण जे पहिला सेक्शन फिरवला आहे म्हणजे आंबाड्याच्यासाठी त्याच्याच वरून आपल्याला हा दुसरा फिरवायचा आहे. ट्विस्ट करत करतच तुम्ही फिरवा आणि परत यूपीनी सिक्युअर करून घ्या. तर इथे ही जी आपली हेअरस्टाईल आहे ती रेडी झाली. आता याच्यावर तुम्ही तुमच्याकडे जर हेअर ब्रॉच असेल काही तर ते लावा किंवा तुमच्याकडे काही म्हणजे पिन वगैरे असेल तर ती लावा जेणेकरून खूप छान दिसेल. किंवा गजरा लावा जर तुम्ही वटपौर्णिमेसाठी करत असाल तर छान गजरा लावा, खूप छान जाईल ही हेअरस्टाईल साडीवर वगैरे. तर ही बघा इथे आपली हेअरस्टाईल पूर्णपणे झाली आणि खूप छान दिसते एकदम ट्विस्ट ट्विस्टने. आणि माझ्याकडे एक ब्रॉच होता तो मी लावला आहे आणि वरच्या साईडने जर तुमच्याकडे मोठा कोणता ब्रॉच असेल ना तर तुम्ही तो लावा किंवा मग जसं सांगितलं मी तुम्ही गजराही लावू शकता.
तरी खूप सिंपल हेअरस्टाईल आहे, फटाफट होते, जसं मी सांगितलं 5 ते 7 मिनिटात होतं, आणि तुम्ही स्वतः करू शकता, तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही लागत। तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल। तर इथे आपण आता दुसरी हेअरस्टाईल करूया, तर त्यासाठी पण जसं मी सांगितलं केस सगळ्यात पहिले विंचरलेले पाहिजे आणि गुंता बिलकुल नाही राहिला पाहिजे तुमच्या केसांमध्ये। तर इथे पण आपल्याला एक पोनीटेल बांधून घ्यायची आहे पहिल्यांदा, आणि जसं मी सांगितलं तुम्ही पुढे हवी तशी हेअरस्टाईल करू शकता फ्रंटला, आणि ही मी तुम्हाला फक्त बॅकची दाखवती, फ्रंटची हेअरस्टाईल मी पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल, ज्यात तुम्हाला मी फ्रंट हेअरस्टाईल पण दाखवेल। सो इथे मी पोनीटेल बांधून घेतली चांगल्या प्रकारे, आणि तुम्हाला तुमचे जे केस आहे ते चांगल्या प्रकारे सिक्युअर करायचे, म्हणजे की असं नको व्हायला की तुम्ही पूर्ण हेअरस्टाईल केली आणि त्यानंतर सुटला, असं नको व्हायला। सो त्यामुळे यूपिन आणि रब्बर ज्या तुम्ही यूज करता त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे सिक्युअर करून घ्यायचं तुमचा जो बन असतो तो। सो इथे माझी पोनीटेल बांधून झाली, तर इथे मी आता यूज करणार आहे या बनचा, तो हा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतो, तुम्ही सॉक्स पण यूज करू शकता। सो हा माझ्याकडे होता, तर याला मी आता लावून घेईल, तुम्ही याला यूपिन लावून पण सिक्युअर करून घेऊ शकता, मला त्याची आयडिया कशी ठेवायची त्यामुळे मी डायरेक्ट ठेवलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जे तुमचे तुम्ही त्या रबर म्हणजे त्या बनमधनं जे केस काढले ते तुमच्या त्या बनच्या वरती पूर्ण स्प्रेड करायचे, म्हणजे पसरवून घ्यायचे, आणि तुम्हाला यासाठी अजून एक रबरची गरज लागेल। तर चांगल्या प्रकारे पसरवल्यानंतर तुम्ही त्यावर एक रबर लावून तो जो बनचा सेक्शन आहे तो पूर्ण तयार करा। तर जसं तुम्हाला दिसतच असेल कशा प्रकारे मी केलं आहे, आणि जे एक्स्ट्राचे हेअर उरले ते मी खालच्या साईडला पूर्ण घेतले, आणि तुम्ही बघून घ्या की नीट पूर्ण ठिकाणी लागले की नाही, आणि एकदम चांगल्या प्रकारे पसरले जातात ते, असं काही नाही। सो जे खालती केस उरले त्याचे मी दोन पार्ट करून घेतले आहेत आता। तर एका पार्टमध्ये मी आता आपण जी वेणी घालतो तशी वेणी घालून घेईल, 3 सेक्शन करून जी आपण वेणी घालतो तशी वेणी घालून घेणार मी आता याची। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही यासाठी सॉक्सचा पण यूज करू शकता, तर सॉक्स तुम्हाला कापून घ्यायला लागतो। जर तुम्हाला तशी पण सॉक्सचं कसं यूज करायचं हे म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला पुढच्या एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगेल की तुम्ही सॉक्स कसं यूज करू शकता यासाठी। तर इथे मी चांगल्या प्रकारे खालची वेणी घालून घेतली आहे लास्टपर्यंत, आणि आता तुम्ही ज्या साईडने घेतले त्या साईडने त्या जो तुमचा वरचा आंबाडा आहे जो जुडा आहे त्याला ट्विस्ट करून घ्या, म्हणजे की फिर पूर्ण गोल फिरवून घ्या। आणि जे खालचे केस होते त्याच्या खालतून घेतला मी, कारण आपल्याला परत त्याची पण वेणी घालायची आहे। आणि जो पहिले मी राऊंड घेतला होता त्याच्या खालती मी दुसरा राऊंड दाबला, जेणेकरून पहिला राऊंड कसं थोडं जाड केस असतात आपले त्यामुळं तो वरती यायला पाहिजे, आणि जो दुसरा राऊंड असतो तो थोडे खालचे आपले केस पातळ असतात, सो त्यासाठी की तो आतमधून जाईल। आणि एक यूपिन लावून सिक्युअर केले, आणि जो दुसरा आपले थोडे केस ठेवले होते आपण त्याचे पण मी 3 सेक्शन करून आपण जी वेणी घालतो तशा प्रकारे वेणी घालून घेणार। तर इथे आपली वेणी घालून झाली पूर्ण, आणि एक जी वेणी ती आपण जर लेफ्ट साईडने फिरवली आंबाड्याची तर दुसरी राईट साईडने फिरवा, आणि जसं त्या ती मी सिक्युअर केली होती यूपिन लावून तशाच प्रकारे ही पण सिक्युअर करून घेईल। आणि इथं आपला आंबाडा तयार झाला आहे, आता या आंबाड्याला आपण यूपिन वगैरे सगळं लावून चांगल्या प्रकारे सिक्युअर करायचं, जेणेकरून की आंबाडा आपला सुटला नाही पाहिजे म्हणून। यावर तुम्ही गजरा लावू शकता किंवा मग जसं मी सांगितलं काहीतरी ब्रॉच लावा, तर मी ब्रॉचच लावला आहे। तर हे बघा किती छान दिसते ना हेअरस्टाईल, आणि ती जी वेणीची डिझाईन आहे ती पण। तर इथं आपला आंबाडा पूर्ण रेडी झाला आहे, तर इथे पण मी एक ब्रॉच लावून घेते जो मध्यभागी, तिथे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुमच्या प्रकार पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काही पण ब्रॉच किंवा काही पिन वगैरे असेल तर ती यूज करा। तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही हेअरस्टाईल कशा वाटल्या। आणि माझ्याकडे ह्या पिना होत्या त्या त्या मी लावते, जेणेकरून तुम्हाला मी दाखवते की तुम्ही कशाप्रकारे काय लावू शकता। तर तुम्ही डायमंडचे जे छोटे छोटे टिकले असतात त्या यूज करू शकता, किंवा तुमच्याकडे जर काही डायमंडचे काय बोलतो चेन वगैरे असेल तर ती तुम्ही यूज करू शकता। सो अशा प्रकारे तुम्ही काही यूज करू शकता यासाठी। तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या माझ्या हेअरस्टाईल कशा वाटल्या, आणि तुम्हाला समजल्या की नाही समजल्या। जर आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा की काय तुम्हाला तुमचं काय मत येते, आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक पण करा। आणि जर तुम्हाला अजून हेअरस्टाईल समजून घ्यायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मला खूप छान छान हेअरस्टाईल येतात पण हा मी करू शकत नाही कारण की मला परीला सांभाळून म्हणजे माझ्या मुलीला सांभाळून करावे लागतात, सो मला एवढा टाईम नाही मिळत त्यामुळे मी एवढं काही करत नाही। तरी बघा ही दुसरी हेअरस्टाईल पण आपली पूर्णपणे रेडी झाली आहे, आणि बघा किती छान दिसते। आणि ना जो आपण बन आतमध्ये लावून त्यामुळे केस पूर्ण असे खूप मोठे दिसत आहेत की भरपूर मोठा आंबाडा असं वाटतं आहे। सो ही बघा आपली हेअरस्टाईल किती सुंदर दिसते आहे। तर साडीवर किंवा तुम्ही म्हणजे असं काही इंडियन वेअर कराल ना त्यावर खूप छान जाईल।
तर आय होप तुम्हाला माझा आजचा हेअरस्टाईल व्हिडिओ पण आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि जर तुम्हाला अजून काही हेअरस्टाईल किंवा काही बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.